अमरावती शहरातील राजापेठ अंडरपास मार्गे एका अल्पवयीन मुलगी कॉलेजला पायदळ जात असताना मुलीच्या परिसरातच राहणाऱ्या एका युवकाने गळ्यावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आता आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरोपी विरुद्ध आधीच पोस्को गुन्हा दाखल असताना त्याला न्यायालयाने जामीन कसा दिला? आम्ही त्या न्यायाधीश विरुद्ध तक्रार दाखल करू, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. दुःखाची गोष्ट आहे का, ज्यानं हल्ला केला त्याच्यावर पोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली. म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात खरे ढिले सोडलेले आहे. ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे, कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कोवाल्याला जामीन कशी दिली आणि आता पुन्हा त्यानं गुन्हा करावं, म्हणजेच त्याला जामीन भेटल्यामुळे त्याची हिंमत वाढलेली आहे. त्याला न्यायालयालाही मला वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय. अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल, पहिले आम्ही बोलत नव्हतो, न्यायाधीशाचा मान राखत होतोय, आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्यावर बोलण्याची येत आहे हे दुर्दैवच आमच्यासाठी. आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचं जामीन दिला, पोस्को लागल्यानंतर जामीन द्यायची गरज काय होती, काय असे इमर्जन्सी, पोस्को लागल्यानंतर कशा जामीन देण्याची गरज का पडली, एवढी काय इमर्जन्सी होती तर त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला, हे उत्तर मागू. आई वडील सातत्याने बघून जर पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालं. आम्ही त्यांच्या सोबत राहू, जमलंच तर भेटही देऊ आणि त्याच्या विरोधात काय करता येईल प्रशासनाच्या माध्यमातून तो प्रयत्न करू.